ऐका आम्ही आलो समुद्रामध्ये हे केळे खायला लागलो. केळीची टक्कर आत देऊ का टाकू? लपून जा, लपून टाकू. त्यांना दिसून नको. तुला व्हिडिओ काढ लागतं साल्या, मग तू पाठीमा बसणार ना? नाही, सुरज सांग राहिला वाऱ्याने गाडी चालवतो मेंढी, मला बसता येत ना पाठीमा. काय घे लवकर चल. काय भारी वाटते, लय भारी. व्हिडिओ व्हिडिओ थंड हवा काय ना? हवा बंद झाली सारखं वाटते. आणि कसं घ्यायचं? कुठला जाता यायला पाहिजे होता आपल्याला तिकडल्या साईड. इथून कुठं उतरायला जागा नाही भेटी. इथं बघितलं, इथं गणपती बुडवलाय अजून. तसंच गणपती जेवतात लोक समोर. हा मग तेच ना, लोक असे कंपनीचे लोक वगैरे ना सुट्ट्या मारायला आले इकडं. मज्जा करायला एकदम भारी होत. ते माझ कळ का? अबे तू पण तिकडं, तू पण तिकडं वाटते. ड्रम पाहिजे, ड्रम पाहिजे. रोज भर लागलं नॉर्मली. अरे काय गोटा खाली करा आता बघूच नुसतं. ओके, एक दोन तीन क्लिक. हा ओके, डन. बरोबर काढू बस. फक्त घसरू नको खाली. आता आम्ही काय? हा अरे इंडिगो कशाला? इंडिगो नको दिसून देऊ. इधर माझे इधर नॉर्मल. हा ना, इंडिगोचं प्रमोशन नाही करायचं. बस कोणतं गाडी टाकून व्हिडिओ काढले? अरे पोच गेला कुठं आपल्या? कुठे गेला? कसं काढू? कसं तसं समोरून काढू? अरे हे दिसलं पाहिजे. हे कुठं घ्यायचं आपल्याला? का घ्यायचंय? इकडं पण भारी वातावरण आहे. घे. किती? 100 पासून चालू बोटच. एक जण 100, 150, 200 तुम्ही जसं करता. कारण वेगवेगळ्या प्रकारचा, वेगवेगळ्या प्रकारचे करतो. म्हणजे काय पाण्यातल्या आतली बोटी, पाण्याच्या बाहेरची बोटी, बुडवणारी बोटी, ती गेल्यावर कळेल. चल जायचं होत.
तिकोन फार्म आज चालो तिकोन फार्म बघायला तस का विषय आतमध्ये हॉटेलला बंद होत Arvind, tell me your experience about this lake. This lake is very beautiful and delicious. Achha, very delicious. खूप चांगलं सगळं आता वातावरण आहे. आम्ही स्टे करायचा प्लॅन करतोय, बट पैसे सध्या थोडी कमी आहेत आणि सॅलरी 15 days आहेत अजून, तरी होईल. चांगला विचार सध्या बघतोय, वातावरण तर खूप छान आहे आणि बघू आता थोडं. आणि विषय काय तरुण, आम्ही त्याला विचारलं, म्हणलं काय प्लॅनिंग काय, म्हणलं किती रुपयाला आहे कसं, म्हणलं तो म्हणतो एका माणसाचं 2700 रुपये. किती वाजता यायचं, किती वाजता यायचं? संध्याकाळी 5 यायचं ना, सकाळी परवा सकाळी निघायचं म्हणजे 12. तर मग ते थोडस चाललंय बजेट जमलिंग त्याचं, तर होईल. कारण ह्याच्या अगोदर आम्ही साईडच्या एका बघितलं, काय नाव त्याचं, फुलोरा फार्म म्हणून, तर त्याच्यामध्ये म्हणजे 1500 रुपये, त्यामध्ये पण संध्याकाळी 5 यायचं आणि नाश्ता वगैरे असणार, स्नॅक्स असणार, संध्याकाळी संध्याकाळी डिनर असणार, दुसऱ्या दिवशी नाश्ता पण आणि दुपारचं जेवण पण नंतर चेकआउट. ह्यांच्यात दोन्ही पण ऑप्शन येतं, पण ह्यांच्यात ऑप्शन दोन्ही ऑप्शनमध्ये सकाळी चेकआउट, नाश्ता करून डायरेक्ट गायब. मग तेच आता विचार करतो की विषय काय करावं, की कोणता, इकडलं फिक्स करावं, इकडलं फिक्स करावं. त्याच्यामध्ये पण आउटडोर गेम आहेत, इनडोर गेम आहेत, पण आउटडोर इनडोर गेम आहेत, राहायचं वगैरे, टेंट लावून पण राहता येतं, असं प्लॅनिंग भरपूर आहे. आता बघू कसं काय, पण तिकडलं जरा ऍडजस्ट व्हायसारखं, इथे ऍडजस्ट व्हायसारखं नाही, म्हणजे हे लोक ऐकत नाही जास्त रे. बरोबर, तिथले जरा बोलते ते. आपण त्यांना बोललो का, हा मग तेच ना, आपण त्यांना बोललो की आपण त्यांना म्हणलो की कमी कमी पैशात होईल का, तर ते बरोबर त्यांनी ऐकलं, मग ते म्हणले कमी पैशात होऊन जाईल. असं बोलतोय, लय साधा आहे तो, जास्त साधा आहे. पोल्ट्री 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 50 रुपये पोयार, पोल्ट्री नाही बे, पोल्ट्री भांडी बिंडी बनवा, 50 रुपयाला एक भांड बनवा. लहान आहे चालणार होत इकडे, काय पड दिस, चला लवकर. प्लॅनिंग काय म्हणू शकतो, इथं आलो काय काय करणार, इथं तर लय वेगळं म्हणजे काय असत. चालू काहीतरी येऊ नाही रे, काय नाही करत, शांत माझं एकदम. केळीचे पेपर आत देऊ का टाकून, लपून टाक, लपून टाक, तरी घेऊन दाखवायचं नंतर. गाईज, आम्ही बोटिंग करायला आलोय आणि तिकडे कपल आहे, काय झुम आहे ना, आणि आम्ही इथून मध्य समुद्रामध्ये फिरत आहे. फोटो घे थांबला बे, व्हिडिओ तर काढून अरे कसलो भारी दिसतोय बॅन, फक्त पोट पाण्यात नको पडाय, म्हणजे पेंडी नारळात. हाय गाईज, असलं भारी वाटतंय तुम्हाला सांगतो, बोटिंग करायला लय भारी वाटतंय. पॅंडेल मरमरू पाय गेलं भेंडी, किती पॅंडेल मारावं बा, येऊ पॅंडेल 5-6 केलं की पॅंडेल इथं असं लावलं ना, तू फिरव पॅंडेल, फक्त पॅंडे फिरव दुसरा, अयो असं पाहायला लागतोय पॅंडेल, चायला गुडघ्या लागला पॅंडल बेकार. 100 रुपये आम्ही 600 रुपये दिले तिघ जणांसाठी, पर पर्सन किती, 150-200 पर पर्सन, 200 रुपये एक तासाची बोटी. 10 मिनिट्स काय म्हणला, बिकॉज तर असा विषय तुम्हाला यायचा असला तिकडे येऊ शकता. कोणतं लेख, हडशी लेख, हडशी लेख आहे,
तिकोना तिकोना तो फार्म ही था एकदम भारी वातावरण एकदम फिरायला एकदम मगर बिगर येऊन आताले मगर पाण्यात जर जपून हात गेला मासे विषयी असते ना दर तीन पाण्यात धर मासा हात पाणी व्हाट्स गोइंग ऑन अरे दादा पाण्यात मासे धरू बघा ना मासे कसं काय गोतलं भारी आहे असं वाटतं हिला होल बिल पाडून कसं काय खाली पाण्यात बुडव का एकदम भारी आपलं बुडव कोण पाडाय काय आपले कोपणार फोटो घेणे अरे बॅगीतलं काय खायला खाल ना आपण पेरू बिरू काही काढू आपण एक फोटो पाण्यात मरमर दमलं भेंडी हे पाणी नको उडून निसत ऐका आम्ही आलो समुद्रामध्ये हे केळे खायला लागलो आणि माझ्या सोबत आहे सूरज कालंगे हा मी आणि हा आहे राहुल कोपणार राहुल यूट्यूबर तर सध्या आम्ही हे पायडल मारत हो त्यामुळे ती बस जरा हळूहळू चालायला लागली बस एका काय काय बोलता त्याला बोट बोट अच्छा ही बोट हळूहळू चालते आणि सोबतच आम्ही केळी पण घेऊन आलो आहे आणि थोडंसं पेरू पण आणले तर आम्ही सध्या आता मासा पकडा जावं टाकतो पलीकडच्या साईडनी जर जमलंच तर एक डझन मासे पण पकडू आम्ही ठीक आहे सो अरे यार सो माझा पेरू खाली पाडला यांनी तर सध्या आता मी पेरू खाणार मग थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करतोय जरा ठीक आहे सहारा घेतलाय खांबाचा तोर पेरू मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो ठीक आहे तर आता आम्ही पेरू खातोय कपस तर लांब पर्यंत दिसत नाहीयेत कुठे गेलेत काय गेलेत हे बघा असे पायडल मारल्याच्या नंतर ही बोट समोर जाते ठीक आहे बाहेर नाही तिकडे झालो ना चुप म्हणा चला आता या साईडला आम्ही सध्या आता बाईक वळवलेली जरा तिकडनं व्हिडिओ झालं की पण मग काय तर कॅप्टन सूरज कलंगे कॅप्टन अरविंद नाईक अँड दिस साइड विल बी सिटिंग फ्लाइट मॅनेजर मिस्टर कोपणार मिस्टर कोपणार नाही पाणी तो म्हणला कळून जाऊ नका आमच्या बेंडीकडे बोट चाललेली आता कुठे कुठे चालली बस बोट कुठे चालली भानुरी मार्ग चालली इकडे ऑपरेटिंग कॅप्टन सूरज कलंगे अँड विथ एफ ओ अरविंद नाईक पाणी उडवत चाललेलो आहे केळी सोबत खात खात एक डुक्कर दिसल्यामुळे आम्ही बस फिरवलेली आहे डुक्कर दिसलं या साईडला म्हणे लपले त्यामुळे आम्ही रूट चेंज केला रुटीन चेंज खराब आहे त्यामुळे आगे वेदर खराब आहे 30 मिनिट्स होल्ड फ्युल घ्यायचं विसरलेलं आहे तरी पण आम्ही फक्त 50 मिनिटाचं फ्युल घेतलेलं आहे आणि ते ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलंय फक्त 10 मिनिटाचं होल्ड फ्युल बाकी स्पीड वाढवते लँड कर कुठे लँड कर रनवे नाही रनवे लय लांब आहे तिकडे पण आम्ही इकडे मध्येच फिरत असतो बोट मध्ये लँडिंग बोट मध्ये लँडिंग बोट पलटी पण करू शकतो आपली बोट नाही बे पलटी बिलटी करून नाही जमत बोट तर आम्ही आज एअर बॅग आहेत आणि काठावर तर आपण येणार आहे विषय नाही पॅसेंजर मेले तरी फरक नाही पॅसेंजर मेले तरी फरक नाही पॅसेंजरला आम्ही थोडी सांगितलं होतं तुम्ही ट्रॅव्हल करा हो ना आपण त्यांना म्हणून नव्हतो ट्रॅव्हल जबरदस्ती घुसली चालली आत मध्ये तरी आम्ही एक हँडबॅग पण आणलेली मग स्पेस नाही आमच्या कॅबिन मध्ये तरी पण आम्ही ठेवले काय पर्याय बाकी सगळं कार्गो मध्ये लोड केले म्हणजे कार्गो आता खाल ना आपण ते कार्गो लोड केले आम्ही पेरिशेबल कार्गो आणला तो पण आता लोड करून ठेवला आता विदाऊट नो टॉक
डायरेक्ट आम्ही म्हणलं ते पुढच्या स्टेशनला ठेवायचं, आम्ही मध्येच खाऊन टाकलं, विषय नाही. कुठं चाललोय तो म्हणला होता इतक्या लांब ना काही भेंडी, आपण लय टाळलं आम्हाला भेंडी करत. तो म्हणला आतमध्ये हुशार काय म्हणला, घाबरून टाकलं बेंच. व्हेरी नाईस नेचर है ना, व्हेरी व्हेरी नाईस नेचर. देखो गाईज यू कॅन सी व्हेरी नाईस नेचर. किधर गया? वेरी नाईस नेचर अँड आय एम सिटिंग ऑन इंजिन, इंजिन नंबर टू, इंजिन नंबर वन अँड इंजिन नंबर टू इज वर्किंग ऑन इट. तेल इज व्हेरी हाय, तेल इज व्हेरी हाय, तेल टिपिंग विल बी हॅपन. आगे से उठ गया ह्यूमन, तेल टिपिंग है इधर का, नोज नोज अपकमिंग. अदरवाइज आई विल नॉट टेक ऑफ दिस फ्लाइट. गाईज मोबाईलची बॅटरी 1% राहिली फक्त, आणि आता मी फक्त लास्ट व्हिडिओ शूट करतोय. तर एन्जॉय कसं वाटलं तुम्हाला सांगा. अजून पण आम्ही आतमध्येच आहे, पण फोनची बॅटरी आहे 1% आणि मोबाईलमध्ये मी पॉवर बँक टाकायचं विसरलो. सकाळी चार्जिंग लावली पॉवर बँक आणि भेंडी आतमध्येच राहील, गडबडीत आलो बॅग उचलून त्यानंतर नाही. आणि आता आमची बॅटरी संपलेली, तर बाय बाय. आम्ही पुढचा व्हिडिओ बनतो मित्राच्या फोनमध्ये, पण एवढी स्टॅबिलिटी एवढी क्लिअरिटी राहणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्यावी. आणि टाटा बाय बाय, कारण फोन आता ऑटोमॅटिक स्विच ऑफ होऊन जाईल, मी पण त्याची वाट बघणार ऑटोमॅटिक स्विच ऑफ. तर जोन अल्फा खूप हेवी झाला होता, सॉरी चार्ली खूप हेवी झाला होता, आता आम्ही अल्फा हेवी केला. आणि चार्ली मध्ये फक्त 2 पॅसेंजर बसले आहेत. सॉरी सॉरी कॅप्टन, कॉकपिट इज व्हेरी हेवी नाव, फोन चार्ली इज थोडा थोडा हलका.